आणि त्यांनी असं अशातला काही भाग नाही आहे. त्यांनी प्रत्येकाने सांगितलेलं आहे की ते ट्रेनिंगसाठी तिथे गेलेले आहेत. आता मीडियामध्ये जबरदस्ती जर काहीतरी एखादा विषय महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्यासाठी जर असेल तर हे तर चुकीचं आहे. म्हणजे मीडियानी जे खरं आहे ते दाखवावं. आमच्या नेत्यांना भेटायसाठी जर प्रत्येकाने कंबाईन लेटर जर दिलं असेल त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आणि मग त्याचा अपभ्रंश का केला जातो आहे? मीडिया या सगळ्या गोष्टीमध्ये पॉलिटिसायझेशन का करते या गोष्टीचं? आता अमीनबाईचं नाव आहे, अमीनबाई आहे इथे, अमीनबाई ते इथे आहे, असं काहीच नाही आहे विषय. मीडिया चुकीचं दाखवतं आहे, चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी काय म्हणजे माचा धा केला जातो आहे. शाळेतला पेपर जो आहे तो हिसकावून घेतल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. खरं कोणी संस्थांनी असं करू नये, वेगळ्या पद्धतीने जर कोणाला फायनान्शियल लॉस प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह केला जातो. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांनी देखील एवढं कमजोर होऊ नये असं मला वाटतं. मी स्वतः सन्माननीय होम मिनिस्टरशी या विषयामध्ये बोलणार आहे आणि त्यांना स्वतः लक्ष द्यायला लक्ष टाकायला सांगणार आहे. खरं अतिशय दुःखदायक ही घटना आहे, अतिशय चटका लावणारी ही मोठी घटना आहे. यवतमाळमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात फेकू दिन साजरा करण्यात आला, जी आश्वासनं दिली ती पाळण्यात आली नाही. कोणाचं? यवतमाळमध्ये महाविकास आघाडी विरोधात फेकू दिन साजरा करण्यात आला, जी आश्वासनं महाविकास आघाडीने दिली ती पूर्ण केली नाही. 15 लाख रुपये मिळाले वाटतं त्यांना, 15 लाख रुपये मिळाले असतील म्हणून असतं. खरं फेकू कोण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते बोलण्याची गरज नाही आहे. आणि इलेक्शन संपलं आणि पेट्रोल डिझेलचे भाव एवढे वाढले तर फेकू कोण आहे हे तर माहितीच आहे. खरं आपल्याकडे 1 एप्रिल नाही मनवायला पाहिजे, कारण ते वेस्टर्न पद्धत आहे. आपल्याकडे तर अच्छे दिनच काफी आहे. मला इट्स नॉट माय सब्जेक्ट, मेट्रो इज आज मुंबई वाला होल्डिंग लागले गेलेत की उद्या उद्घाटन आहे त्याच्यावर. मला आय डोंट